हेलो फ्रेंड्स, वेलकम इन आवर यूट्यूब चैनल एमपीएससी करियर पॉइंट। आज अपन रेलवे जेई चा पेपर पाहत आहे, त्यामधील मॅथचे क्वेश्चन पाहत आहे आणि महापरीक्षा साठी सुद्धा ते उपयुक्त प्रश्न आहे, त्यानुसारच प्रश्न येतात आणि थोडी हार्ड लेवल आहे, पण जर ही हार्ड लेवल आली तर सोपे सुद्धा प्रश्न येतात। नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुमचा नक्कीच फायदा होईल। न्यू व्ह्युअर्स असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। फर्स्ट प्रॉब्लेम नंबर सिरीज 125 एंड 169, 25, 13 आणि 5। ओके, यामध्ये लक्ष द्या, 25 गुणिला 5 किती झालं? 125। 5 गुणिला 25 किती झालं? 25। 13 गुणिला 13 किती होत आहे? 169। मग इथे किती येईल? इथे जर 1 आलं तर 1 × 13 13 येईल, बरोबर। 5 × 5 25 25 × 5 125 1 × 13 13 13 × 13 169। गॉट इट? म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 1। ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम 12 × 30 20 × काय? 12 × 2.5 = 30 तर 20 × 2.5 = 50। ओके, गॉट इट? आपलं उत्तर काय येईल? 50। त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम 77 − 33 = 40 88 − 44 = 48 तर 79 − 55 किती? आता तुम्ही विचार करत असाल, 77 − 33 म्हणजे 44 होते, पण इथे 40 कसं दिलं? तर हेच आहे कोडिंग डिकोडिंग। ओके, तर आपल्याला या म्हणजे यांच्या आन्सरवरून आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे। आपल्याला पहिले शोधायचं आहे की त्यांनी 77 − 33 = 40 का दिलं, तर ते आपण पाहू। 7 × 7 किती झालं? 49 मायनस 3 × 3 = किती झालं? 9 49 − 9 किती होईल? 40। म्हणजे आपलं उत्तर काय? इथं 40 आलं त्यांचं उत्तर, बरोबर। त्यानंतर सेकंडमध्ये त्यांनी काय केलं? 8 × 8 किती येईल? 64 आणि 4 × 4 − 4 × 4 = 16 64 − 16 = 48 उत्तर काय आलं? त्यांचं 48 आलं। त्याचप्रमाणे आपल्याला आता हे करायचं आहे, 7 × 9 = 63 − 5 × 5 = 25 म्हणजे 63 − 25 किती येईल? 41। आपलं उत्तर काय येईल? 41। आलं लक्षात? सॉरी, 63 − 25 = 38। आपलं उत्तर काय येईल? 38। 63 − 25 = 38। ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात। आपल्याला को प्राईम पेअर काढायचे आहे। को प्राईम म्हणजे काय हे पहिले आपण समजून घेऊ। को प्राईम म्हणजे त्या संख्येला फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जाते, म्हणजे ती झाली को प्राईम। म्हणजे 3 हे को प्राईम आहे, त्याला एकने आणि 3 नेच भाग जाते। 5, 2, 7 ओके, म्हणजे याला एकने आणि त्याच संख्येने फक्त भाग जाते, ते म्हणजे को प्राईम नंबर। कन्सेप्ट क्लिअर झाली? आता आपण नंबर ऑफ को प्राईम पेअर कशा काढायच्या एलसीएम आणि एससीएफच्या मदतीने हे पाहूया। a × b = LCM / HCF a × b काय आहे? हे दोन संख्या आहे, बरोबर। आता एलसीएम किती दिला आहे? 440। एससीएफ दिला आहे 22, बरोबर।
याचं उत्तर किती येईल? 22 × 2 = 44 म्हणजे 20, म्हणजे ए गुणिला बी 20 बरोबर। आता आपल्याला अशा दोन संख्या पाहिजे ज्याचा गुणाकार 20 येईल। आता अशा कोणकोणत्या संख्या? 1 × 20 = 20, 2 × 10 = 20, त्यानंतर 4 × 5 = 20। आता तुम्ही म्हणसाल 20 × 1 = 10 × 2, तर तसं करायचं नाही। का नाही करायचं? एकच वेळेस ते घ्या। आता आपल्याला काय काढायचं आहे? को प्राईम पेअर काढायचे आहे। हे काय झाल्या? 1 × 20 = 20, 1 ने 20 भाग जाते। आणि आपण काय सांगितलं? को प्राईम नंबर म्हणजे त्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जाते, म्हणजे ते एक झालं को प्राईम नंबर। आणि को प्राईम पेअर म्हणजे आता 2 आणि 10 आहे, या 2 ने 10 भाग जाते, म्हणजे हे को प्राईम पेअर नाही झाले। 2 ने 10 भाग जाते। 4 आणि 5 – 4 ने 5 जाते का? नाही जात। 5 ने 4 जाते का? नाही जात। म्हणून हे को प्राईम नंबर, को प्राईम पेअर झाले। आता यामध्ये 2 को प्राईम नंबर आहे पण पेअर आहे का? नाही आहे का? तर 2 ने 10 भाग जाते। इथे 4 ने 5 पण नाही जात, 5 ने 4 पण नाही जात। या ठिकाणी काय? 1 ने 1 × 20 आहे, 1 आणि त्याच संख्येने जर जात असेल तर ते आपण धरतो को प्राईम नंबर, म्हणजे म्हणून हे को प्राईम नंबर झालं। म्हणून आपल्या किती पेअर येईल? फक्त 2 पेअर येईल, ही आणि ही। ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम सिंपल इंटरेस्टवर आहे। 2 वर्षात सिंपल इंटरेस्ट, 2 वर्षाचं त्याचं मुद्दल आणि इंटरेस्ट हे 3000 रुपये, 5 वर्षाचं मुद्दल आणि इंटरेस्ट 3750, 2 इयर्सचं अमाऊंट प्लस इंटरेस्ट हे काय आहे? 3000 रुपये। 5 वर्षाचं अमाऊंट प्लस इंटरेस्ट 3750 आहे बरोबर। आता या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? 3 आहे, 3 वर्षाचा। इथे किती आहे? 750 रुपये बरोबर। 3 वर्षाचं 750 रुपये व्याज, तर 1 वर्षाचं व्याज किती? 250 रुपये। आलं इथपर्यंत? 1 वर्षाचं व्याज 250 रुपये। इथे 2 वर्षाचं व्याज किती येईल? 500 रुपये येईल। 2 वर्षाचं व्याज 500 रुपये येईल बरोबर। 3000 मधून -500 केले म्हणजे आपल्याला काय भेटेल? मुद्दल भेटेल बरोबर ना। 3000 − 500 काय आहे? इंटरेस्ट आहे। इक्वल टू काय भेटेल? 2500। 2500 काय झालं? मुद्दल झालं बरोबर। 2500 मुद्दल झालं। आता आपल्याला काय सांगितलं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट काढायला सांगितलं आहे। रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट काढताना आपण काय करतो? P×R×N/100 हा काय फॉर्मुला? हा फॉर्मुला पेपरमध्ये नाही लिहायचा, मी समजण्यासाठी सांगत आहे। पी म्हणजे प्रिन्सिपल, 2500 रुपये, × R बरोबर, N म्हणजे 2 वर्ष, 2 वर्षाचं 500 रुपये व्याज बरोबर, / 100, 2020 कॅन्सल, 25×50 500/50 बरोबर R, त्यामुळे R=10%। R=काय? 10%। आलं तुमच्या लक्षात? रेट किती आहे? 10%। त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया। ज्या वेळेस 7² आणि 9² म्हणजे न्यूमरेटरमध्ये, ज्यावेळेस न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरच्या +1 आणि -1 असतो, त्यावेळेस -1² -1 काय केलं? 8 − 7 = 1, −1² × 1² 8 बरोबर। −1² किती येते? 1। 1² किती होते? 1/8 म्हणजेच 1/8। आपलं उत्तर काय येईल? 1/8। ओके, त्यानंतर म्हणजे तुम्ही सॉल्व्हसुद्धा करू शकता। हे आता मी शॉर्ट ट्रिक सांगितलं, ज्यावेळेस अशी केस असते
त्यावेळेस मायनस वन होल स्क्वेअर इंटू वन होल स्क्वेअर करायचा. पण जर तुम्हाला सॉल्व करूनच पाहिजे असेल तर 49 × 81 डिवाइड बाय 8 केलं तर उत्तर आपल्याला 1/8च भेटेल. ओके, त्यानंतर ए नळ एक टाकी 10 तासात भरतो. ए एक नळ आहे, तो एक टाकी 10 तासात भरते. बी नळ 30 टाकी 12 तासात भरते, बरोबर 10 तासात आणि 12 तासात. तर दोन्ही नळ चालू केले, जर दोन्ही नळ चालू केले तर टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर टाकी किती वेळात भरेल? 10 आणि 12 म्हणजे टाकी 60 लिटरची टाकी आहे असं आपण समजू. लसावी आपण काढत असतो अशा केसमध्ये. पूर्ण टाकीची कॅपॅसिटी काय? 60 लिटर. हे तास 10 तासामध्ये 60 लिटर भरते, एका तासामध्ये 6 लिटर. त्यानंतर इथे एका तासामध्ये 5 लिटर भरते, इथे एका तासामध्ये 6 लिटर, इथे एका तासामध्ये 5 लिटर भरते. जर दोघाला एकत्र केलं तर 11 लिटर, बरोबर. दोघाला एकत्र केलं तर 11 लिटर. एका तासामध्ये 11 लिटर भरते. इथं विचारलं आहे दोन्ही नळ चालू केले तर टाकी किती वेळात भरेल? 60 लिटरची कॅपॅसिटी आहे, 11 लिटर एका तासामध्ये भरते म्हणजे 5 तास आणि 5/11 मिनिट एवढ्या तासामध्ये आपली टाकी पूर्ण भरलेली असेल, बरोबर. 11/55 म्हणजे 5 तास, 5 उरले, 5/11 मिनिट एवढ्या तासामध्ये आपली टाकी पूर्ण भरलेली असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. एका टाकीमध्ये 50 लिटर दूध होते, त्यातील 5 लिटर दूध काढून 5 लिटर पाणी टाकले. असे 2 वेळेस केले तर शिल्लक राहिलेल्या दूध आणि पाण्याचा रेशो काय हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ओके, 50 लिटर दूध होते, त्यातील 5 लिटर दूध काढलं आणि 5 लिटर पाणी टाकलं म्हणजे 1/10 रेशो. ओके, 10 लिटर दूध होतं, 1 लिटर काढलं, 1 लिटर पाणी टाकलं म्हणजे असंच. ओके, त्यानंतर असे 2 वेळेस केले. आता आपण याच्या भाषेत घेऊ. 10 लिटर दूध होते, 1 लिटर काढलं, 1 लिटर पाणी टाकलं म्हणजे 9 लिटर दूध शिल्लक राहिलं. हे काय राहिलं? 9 लिटर शिल्लक दूध. त्यानंतर पुन्हा 10 लिटर दूध होतं, त्यातलं 1 लिटर दूध काढलं, 1 लिटर पाणी टाकलं, पुन्हा 9 लिटर दूध शिल्लक राहिलं. पूर्ण दूध 100 लिटर होतं, त्यातलं 81 लिटर दूध शिल्लक राहिलं. 81 लिटर दूध शिल्लक राहिलं म्हणजे पाणी किती झालं असेल? 81 लिटर दूध शिल्लक राहिलं तर पाणी किती असेल? 19 लिटर पाणी असेल, बरोबर. म्हणजे दूध आणि पाण्याचा रेशो विचारला तर 81:90 हे दूध आणि पाण्याचा रेशो झाला, 81:19, बरोबर. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. हे ट्रिग्नॉमेट्रीचं प्रॉब्लेम आहे. tan 3a = आपल्याला व्हॅल्यू काढायचे. अँगल दिला आहे 45. tan 3 × angle 45 म्हणजे tan 135, बरोबर. tan 135 म्हणजे आपण असं पण लिहू शकतो 90 + 45, बरोबर ना. tan 135 म्हणजेच tan 90 + 45. tan 90 + θ म्हणजे काय? -cot θ म्हणजे -cot 45, बरोबर. tan 90 + θ म्हणजे -cot θ, -cot 45. cot 45 म्हणजे 1, मायनस ॲज इट इज. cot 45ची व्हॅल्यू आपण 1 लिहिली म्हणजे काय झालं? 1 - 1. आपलं उत्तर काय आलं? -1. tan 3a म्हणजेच -1. ओके, तुम्हाला
सगळे प्रॉब्लेम समजले असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू सो मच गाईज. तुमचे काही सजेशन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू वन्स अगेन.